नमस्कार, मी करण सिंह पवार. नमस्कार, मी अंकिता जाधव. बातमीपत्रात तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते. नितीन देसाई यांच्या ऑडिओ रेकॉर्डमध्ये चौघांची नावं आहेत. तपास करणाऱ्या सूत्रांची माहिती आता न्यूज स्टेटला मिळाली. पोलिसांकडून रेकॉर्डर मधल्या माहितीची शहानिशा करणार असल्याची माहिती समोर येते. आपल्याला चौघांनी छळलंय अशी रेकॉर्डिंग ही आता समोर आलेली आहे. तर देसाईंना छळणारे चार उद्योगपती कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय. लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार असं वाक्य देखील त्या रेकॉर्डिंग मधनं समोर येते. देसाई दिल्लीहून रात्री 2:30 स्टुडिओत पोहोचले होते. सहकार्याला सकाळी ऑडिओ रेकॉर्डर नेण्याची सूचना देखील त्यांच्याकडून देण्यात आली होती. तर रेकॉर्डर बहिणीकडे सोपवण्याची सहकार्याला सूचना देखील केल्याची माहिती आता समोर येते. देसाईंचा सहकारी सकाळी 7:30 रेकॉर्डर नेण्यास गेला. देसाईंनी प्रतिसाद न दिल्यानं सहकार्यावर संशय असल्याचं आता देखील समोर येत आहे. सहकार्याला त्यानंतर संशय आल्याची माहिती आता समोर येते. नितीन देसाईंच्या 11 ऑडिओ क्लिप या समोर येत आहेत. तर कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून फसवणूक छळ असा आरोप देखील या ऑडिओ क्लिप मध्ये करण्यात आलाय. चार उद्योगपतींनी छळ केल्याचा देसाईंचा आरोप आहे. तर एनडी स्टुडिओ कर्ज देणाऱ्या कंपन्यांना देऊ नये असं देखील या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला येत आहे. एनडी स्टुडिओचा ताबा राज्य सरकारनं घेण्याची विनंती देखील केल्याचं आता समोर येत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देसाईंचा ईमेल असल्याचं देखील या क्लिप मध्ये आहे. लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार असे वाक्य देखील त्या रेकॉर्डिंग मध्ये असल्याची माहिती समोर आली. देसाईंच्या सूचनेनुसार सहकाऱ्यांकडून ऑडिओ क्लिप ऍडव्होकेट वृंदा विचारेंकडे गेल्याचं देखील समोर येत आहे. तर नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय याबाबतची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेली आहे. याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी माझे सहकारी चेतन काशीकर माझ्यासोबत जोडलेले आहेत. चेतन, खरं तर काही रेकॉर्डिंग, काही ऑडिओ क्लिप्स आता समोर येत आहेत. यामध्ये चार उद्योगपतींवरती संशय व्यक्त केला जातो. हे चार उद्योगपती नेमके कोण आहेत याबाबतची माहिती आतापर्यंत स्पष्ट नसली तरी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नेमका काय काय उलगडा होतो हे बघणं महत्वाचं आहे. याबाबतची सविस्तर काय माहिती आहे? नक्की, जर बघाल तर त्या पद्धतीत एक प्रख्यात दिग्दर्शक अशा पद्धतीतलं आत्महत्या करतो आणि मराठीतनं असलेलं अतिशय मोठं नाव ते म्हणजे नितीन देसाई. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली ह्याचं गूढ अद्यापही कळलेलं नाहीये. पण जे त्यांनी प्रायमा फेसेसवर जे इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे त्या प्रायमा फेसेस इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे का समस्या आहे की नितीन देसाई का यांनी आत्महत्या करण्या अगोदर काही ऑडिओ क्लिप्स बनवलेले आहेत आणि त्या ऑडिओ क्लिप्समध्ये प्रामुख्याने हे सांगण्यात आलेले आहेत आणि त्या ऑडिओ क्लिप्समध्ये प्रामुख्याने हे सांगण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने प्रामुख्याने हे सांगण्यात आलं की ज्या पद्धतीत हे सगळं चालू आहे आणि चार उद्योगपती आहेत का त्यांनी एक दबाव टाकलेला होता ज्याच्या अनुषंगाने आज का हा सगळा मोठा त्रास का त्यांना होत आहे आणि त्यांना काम नाही मिळावं ह्यासाठी म्हणून हे काम केलं जाते आहे का असं ह्यांनी सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे जर बघाल तर नितीन देसाई यांची आत्महत्या जे त्यांनी करण्याचा हा निर्णय घेतला याच्या अगोदर जर बघाल तर ते एका डिप्रेशनमध्ये जात होते पण ते कोणाला बोलू शकले नाही कारण की एवढं मोठं नाव, एवढं मोठं वलय, एनडी स्टुडिओ सारखा एक मोठं वलय त्यांनी उभं केलेलं होतं आणि त्यांच्यावरती जे होतं कर्ज ते कर्ज मिटू शकत नव्हतं. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी पाहताच का हा एक धक्कादायक बाप सिनेसृष्टीला लागलेला आहे कारण की सिनेसृष्टीमधलं जे सेट बनवणं असो किंवा नवीन नवीन कल्पना घेऊन यायचं असेल हे नितीन देसाई करत होते आणि नितीन देसाई ह्यांनी एक मराठी सृष्टीला किंवा मराठी रंगमंचाला एक वेगळं वलय प्राप्त करून दिलेलं होतं आणि त्यानंतर आता ही अशी माणसं का समोर येतात आहे की ज्यांच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली तर त्याचा पूर्ण तपास आता इन्व्हेस्टिगेशन्स सुरू झालेला आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये ह्या ज्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप्स आहेत या ऑडिओ क्लिप्सचे फॉरेन्सिक एक्सपर्ट्सद्वारे हा पूर्ण थिअरी चेक केली जाईल आणि त्यानंतर त्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत त्यांना इन्व्हेस्टिगेशनला बोलवलं जाईल. इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यांनी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी अखेरचा सलाम तो दिलेला आहे तर लालबागच्या राजाचा कारण की लालबागच्या राजाचं जेवढं पण डेकोरेशन्स वगैरे असतात मग ते बाहेरचे हत्ती असो किंवा आतल्या सभामंडपातलं डेकोरेशन असो हे सगळं नितीन देसाई प्रामुख्याने बघायचे आणि
त्याच हिशोबाने त्यांचे लाईट सेटिंग्स करायचे, ज्यामुळे लालबागचा राजा हा अक्षरशः खिलून दिसायचा, लोकांना का ते आकर्षण वाटायचं. ह्याचमुळे जर आता जर बघाल तर ते ऑडिओ क्लिप्समध्ये त्यांनी जे जे संभाषण केलेले आहे, ज्या ज्या पद्धतीत त्यांनी बारकावे सांगितलेले आहे, त्या बारकाव्यासाठी ते आता पोलीस तपास करतात आहे. आणि त्या तपासामध्ये ज्यावेळेस फॉरेन्सिक्स एक्सपर्ट्स त्याचे एक रिपोर्ट देतील, त्यावरनंच त्याच्या पुढची इन्व्हेस्टिगेशनची लाईन ऑफ ॲक्शन ठरणार आहे. जी चेतन, खरं तर इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर येणारच आहे. मात्र ऑडिओ रेकॉर्डर जे आहे ते सहकाऱ्यांना सकाळी त्यांनी घेऊन जाण्यास सांगितलं आणि सहकारी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेला त्यानंतर प्रतिसाद न आल्याने सहकाराला संशय आला अशी देखील माहिती समोर येत आहे. याबाबतची सविस्तर काय माहिती आहे? जे हे ह्यांची आत्महत्या झाली त्यांच्या एन डी स्टुडिओमध्येच, म्हणजे ह्या इकडचा त्या एन डी स्टुडिओ हा का प्रख्यात आहे. आणि त्यांचा जो स्टाफ होता त्या स्टाफपैकीच एक हे जे आहेत ह्यांनी ज्यावेळेस प्रामुख्याने बघितलं आणि त्यानंतर हे आलं जे ऑडिओ क्लिप्ससाठी त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांचे पुढची करायचं होतं ते का न करता त्यांनी ज्यावेळेस आत गेले आणि आत गेल्यानंतर बघितलं की नितीन देसाई ह्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या, त्यामुळे अक्षरशः भयभीतीचं वातावरण ह्या सगळ्या विषयामध्ये ठरलेलं आहे. जी करण, नक्की चेतन, खूप खूप धन्यवाद या ताजे अपडेट देण्यासाठी.